नमस्कार, मी वैष्णवी। आपण पाहत आहात अॅग्रोवन डिजिटल आणि हे आहे मान्सून स्पेशल बुलेटिन। राज्याच्या वेगवेगळ्या भागात मागच्या काही दिवसांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसानं हजेरी लावली आहे। उद्या रविवारपासून पावसाचा जोर ओसरणार असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय। ईशान्य राजस्थान आणि लगतच्या मध्य प्रदेशात एक, मराठवाड्यात एक, तसंच पश्चिम बंगाल आणि श्रीलंकेच्या किनाऱ्यालगत एक, अशा तीन ठिकाणी चक्रकार वाऱ्याची स्थिती आहे। मान्सूनचा आज असलेला कमी दाबाचा पट्टा काहीसा दक्षिणेकडे सरकला असून तो बिकानेरपासून बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे। राजस्थानजवळील चक्रकार वाऱ्यापासून तमिळनाडूपर्यंत एक कमी दाबाचा पट्टा तयार झालाय। कर्नाटकपासून केरळपर्यंत पश्चिम किनारपट्टीला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा असून मराठवाड्यातील चक्रकार वाऱ्यापासून पूर्व मध्य अरबी समुद्रापर्यंत आणखी एका ट्रफची निर्मितीही झाली आहे। राज्यात बहुतांश ठिकाणी शनिवारी पावसानं उघडीप दिल्याचं पाहायला मिळालंय। अधूनमधून पावसाच्या सरीही येत होत्या। उद्या रविवारपासून राज्यातला पाऊस काहीशी विश्रांती घेण्याची शक्यता असून कोकण मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। गेल्या 2 आठवड्यांत पावसाच्या दडीनं राज्याच्या कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे। अनेक ठिकाणी तापमान 33 ते 36 अंशांपर्यंत पोहोचलं होतं। मात्र गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसानं आणि ढगाळ हवामानामुळं बहुतांश ठिकाणी कमाल तापमान पुन्हा 30 अंशांच्या खाली आलंय। पुढच्या आठवड्यामध्ये कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भात कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत अधिक तर उर्वरित राज्यात सरासरी इतकं राहण्याची शक्यता आहे। तसंच दुसऱ्या आठवड्यात कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचाही अंदाज आहे। अनियमितता हे यंदाच्या मान्सूनचं वैशिष्ट्य ठरतंय। जूनमध्ये देशातील अनेक भागात अतिवृष्टी झाली, त्यानंतरच्या कालावधीत पावसानं अनेक दिवसांची उघडी पाही दिली। त्यानंतर पुन्हा अनेक राज्यांना मुसळधार पावसानं झोडपून काढलं। मागच्या वर्षीप्रमाणे यंदाही मान्सूनच्या परतण्याचा कालावधी महिन्याभरानं वाढण्याचा अंदाज वर्तवला जातोय। मान्सूनच्या अनियमिततेचा फटका देशातील अनेक राज्यांसह पश्चिम बंगालमधील शेतकऱ्यांनाही बसला आहे। पश्चिम बंगालमधील तांदूळ, तीळ, भुईमूग आणि भाजीपाल्याची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। सामान्यपणे 1 जून ही मान्सूनच्या देशातील आगमनाची तारीख मानली जाते, तर 15 ऑक्टोबर ही मान्सून पूर्णपणे परतण्याची तारीख समजली जाते। दरवर्षी 30 सप्टेंबर रोजी भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून त्या वर्षीच्या मान्सूनच्या हंगामाची माहिती अंतिम केली जाते। त्यामुळे 30 सप्टेंबर नंतर पडणाऱ्या पावसाला मान्सून पश्चात पाऊस म्हटलं जातं। मागच्या 10 वर्षांची आकडेवारी पाहिल्यास मान्सूनच्या वाटचालीच्या पॅटर्नमध्ये अचानक बदल होताना दिसत आहे। यासोबतच आजच्या मान्सून बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात। हवामानाशी निगडीत प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा अॅग्रोवन डिजिटल।